एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गट ह्यांच्यातला संघर्ष गेली पंधरा दिवस होऊन पाहतो आहे एकनाथ शिंदे गटाचं म्हणणं आहे का आम्ही अजून शिवसेनेकच आहोत आणि आज उद्धव ठाकरेंनी थेट मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत ह्या गटावर ह्या गटाला गटावरती निशाणा साधलेला आहे या, या, या सर्व गोष्टीचं उत्तर देण्यासाठी आपल्याकडे शिवसेना नेते केसरकर जी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया सर आज उद्धव ठाकरेंनी थेट मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर निशाणा साधलेला आहे त्यांनी आरोप केलेले के आहेत की जे अडीच वर्ष आमच्यावरती चिखलफेकत होते त्यांच्या मांडीला मांडी घालून तुम्ही कसे बसू शकता किंवा माझ्या मुलाचा जो इन्सर्ट केला की मुलाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला अशा लोकांवर तुम्ही कसे का बसू शकता असा थेट आरोप तुमच्यावर केला आहे एक गोष्ट आहे की उद्धव साहेबांच्या बोलण्याला निरु दुरुत्तर मी कधीच करणार नाही परंतु मुद्दा असेल तर मुद्द्यापुरतं मी उत्तर देईन की ज्या वेळेला साहेबांना आरोप झाले त्यावेळेला अशा एका व्यक्तीने केलेले होते की जे भाजपचे कधीही सदस्य नव्हते केवळ भाजप आणि शिवसेनेमध्ये दुरी निर्माण झाली त्यावेळेला ते त्यांना भाजपमध्ये एंट्री देण्यात आली आणि ते जे वक्तव्य करत होते आणि त्यांनी विशेषतः साहेबांच्या बरोबर ज्या वक्तव्य केलं त्यावेळेला भाजपचे जवळजवळ ऐंशी ते, ते नव्वद टक्के आमदार हे विरोधात होते की भाजपच्या प्लॅटफॉर्मवरून आदित्य साहेब किंवा ठाकरे कुटुंबियांवर कुठलाही आरोप होता कामा नये कारण ते कुटुंब आम्हाला प्रिय आहे आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे असं म्हणणारे ऐंशी ते नव्वद टक्के आमदार त्या ठिकाणी असताना आपण भाजपला त्याबद्दल कसे दोषी ठरवू शकतो हे मी स्वतः सांगू शकणार नाही परंतु शिवसेने विचाराल जुन्या सगळ्या क्लिप काढून बघा त्या माणसांचे पुतळे जाळण्यात आले त्यांच्या अत्यंत मिळेल टॉयलेटवर त्यांचे फोटो लावण्यात आले सगळ्या क्लिप्स आहेत महाराष्ट्राने बघितल्या त्या आणि मग हे आमदार गप्प का बसले असं विचारत असलं तर मला एकच सांगायचं आहे की त्या क्लिप्स काढा बघा आणि मग एवढा संताप करणारे ते आम भाजपचे आमदार ते शिवसेनेचे कार्यकर्ते आज लांब का गेले याचं उत्तर शोधलं पाहिजे आणि ते उत्तर शोधताना असा प्रश्न विचारला जाता का मने की ज्याची उत्तरं आज महाराष्ट्रामध्ये टेप केलेली आहेत त्या ठिकाणी त्याचं रेकॉर्डिंग झालेलं आहे आणि त्या प्रश्नाचं ते उत्तर आहे की त्यावेळेला प्रत्येकजण मनामधून तळमळला प्रत्येकाचा संताप अनावर झाला आणि म्हणून जे करू नये सुद्धा त्या ठिकाणी कृती केल्या गेल्या परंतु ती नॅचरल रिॲक्शन होती आणि त्याच्यामुळे ती रिॲक्शनची एकदा बघा आणि पब्लिक मेमरी शॉर्ट असते हे मी समजू शकतो परंतु जे कॅमेरामध्ये बद्ध झालेले आज तुम्ही कसं बदलणार आणि आमचा तो संताप आज सुद्धा आहे आम्ही म्हणून मी जे पहिलं भाषण केलं ज्याला मला शिंदेसाहेबांनी संधी दिली आमच्यावर काही कार्यकर्त्यांना कधी बोलायची संधी देत नाहीत परंतु मी पहिलं भाषण जेव्हा भाजप आणि शिवसेनेच्या एकत्र आमदारांच्या समोर केलं त्याला त्यांना सांगितलं की आजचा प्रसंग कदाचित तुमच्यासाठी सुखाचा असेल पण आमच्यासाठी आज सुखाचा प्रसंग नाही आमच्यासाठी हे दुःख आहे की आम्ही आमचं घर सोडून या ठिकाणी आलो आमच्या कुटुंब प्रमुखाला सोडून आम्ही इथं आलो म्हणून अधिक काही तुमच्याकडे मागणार नाही की तुम्ही खूप चांगलं काम तुमच्याकडून व्हावं ही तुम्हाला सदिच्छा देताना एक छोटीशी अपेक्षा आम्ही आमच्याकडून करतो की आमच्या कुटुंबप्रमुखांचं मन आणि दुखवलं जाणार नाही याची तुम्ही आम्हाला खात्री द्या आणि त्यावेळेला ज्यावेळेला ह्याचं उत्तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं तेव्हा त्यांनी ते सांगितलं की तुम्हाला जेवढा आदर आहे तेवढाच आदर आम्हाला तुमच्या कुटुंब प्रमुखांबद्दल आहे आम्ही तुम्हाला खात्री देतो की महाराष्ट्रामधला भाजपचा कुठलाही कार्यकर्ता हा याच्याविरुद्ध बोलणार नाही त्या मिटिंगला अजिबात उपस्थित नव्हते किरीट सोमय्या आणि त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाही की कदाचित त्यांना हे कन्वे केलं गेलं नसेल म्हणून ते बोलले असतील तर मी काल हे आल्याबरोबर लगेच म्हटलं की आम्ही हे सहन करणार नाही आमचं असं असं ठरलेलं आहे एवढंच नाही तर मी शिर्डीला निघालो तो वाटेत गाडी थांबवली आणि मी सांगितलं की फडणवीस साहेबांना फोन केला आणि असं असं झालेलं आहे त्याने त्याच्याबरोबर किरीट सोमयांनी थेट आरोप केले आहेत का एक माफिया सरकार गेलेलं आहे आणि चांगलं सरकार आलेलं आहे माफिया सरकार असं म्हटलेलं आहे ठाकरे बघा मी त्यावेळेला फोनवर बोलून थांबलो नाही मी शिर्डीहून आल्याबरोबर पहिल्यांदा फडणवीस साहेबांची भेट घेतली त्यांना आठवण करून दिली की असं असं ठरलं आहे ते बरोबर आहे मी तर स्वतः त्यांच्याशी बोलेनच पण मी आज दिल्लीला असतो मी पक्षश्रेष्ठींशी बोलून ते पुढे असं बोलणार नाही याचं असा आम्ही प्रयत्न करू असं त्यांनी मला सांगितलं आता प्रत्येक गोष्टी कॅमेऱ्याच्या समोर बोलायच्या नसतात पण या आमच्या भावना आहेत आणि ह्या भावनांनंतर जर आमच्या मनाबद्दल शंका घेत असतील आमच्या जेनिनिटीबद्दल शंका असतील तर महाराष्ट्राच्या मनामध्ये अशा शंका येऊ नये म्हणून आम्हाला हे बोलायला लागतं आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की मन आमचं दुखावचं ज्याला कोणीतरी बोलतं आमच्या नेत्याच्या विरोधात पण आता असं आहे की आम्ही जे केलं महाराष्ट्रामध्ये ते घडून गेलेलं आहे आणि तो जनमताचा कौल होता मला शंभर दीडशे कॉल रोज येतात शिवसैनिकांचे आणि त्यांच्या डोळ्यामध्ये असू असतं त्यांच्या बोलण्यामध्ये तो कंप असतो ज्याला हृदयातून मनुष्य बोलतो त्याला ते, ते म्हणतात की शिंदेंचं सरकार आलं भाजप सेनेचं से युतीचं से सरकार आलं आम्हाला आनंद झाला फक्त आमच्या पक्षप्रमुखांचे आशीर्वाद घेऊन ते तुमच्यावर असतील असं बघा आणि ह्याला मग आम्हाला आठवण होते बाळासाहेबांची बाळासाहेब असते तर त्यांनी आपल्या लेकरांना जवळ घेतलं असतं म्हटलं जे भले तुम्ही चुकला परंतु महाराष्ट्राचं सिंहासन आणि महाराष्ट्रावर भगवा झेंडा फडकला याचा मला आनंद आहे आणि म्हणून आम्ही बाळासाहेबांच्या जागी उद्धवसाहेबांना बघतो आणि ते हे मोठं मन दाखवतील असं मला वाटतं आणि त्यांनी ते मी एवढा मोठा नाही की मी त्यांच्याशी बोलू शकतो काय करू शकतो पण एक गोष्ट मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की आज मी जे काय ओळखतो मी काय जे राजकारण बघितलेलं त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आज मोदी साहेब हे केवळ भारतातलं नाही तर एक जगातलं एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या मनामध्ये ठाकरे कुटुंबियांच्याबद्दल एवढा आदर आहे की आज ते जर पंतप्रधान नसते तर कदाचित राष्ट्रवादी आणि भाजपची पुन्हा एकदा युती महाराष्ट्रामध्ये दिसू शकली असती अशी शंका माझ्यासुद्धा कार्यकर्त्याच्या मनामध्ये येत येते आणि मग कारण भाजप दुखावलेला प पक्ष होता त्यांनी कोणालाही प्रसंगी बरोबर घेतला असतं स्थानिक लोकांनी हा विचार केला असता पण एक अशी व्यक्ती बसलेली आहे आणि त्यांच्या भावनांची सुद्धा कदर महाराष्ट्रामध्ये होणार आहे की नाही हा सुद्धा आमच्याारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो आम्ही काय राजकारणी नाही मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही मी एक सर्वसामान्य मनुष्य आहे ज्याने राजकारण अजाणटेपणे बघितलं राजकारणातली व्यक्तिमत्व बघितली आणि मला हा प्रश्न पडतो की एवढं असताना की लोकं एकामेकापासून लांब का आहेत आणि हा संघर्ष कशासाठी चालला आहे आमचं मत जे आहे हे प्रत्येक शिवसैनिकांचं मत आहे असं आजपर्यंत मला माझ्याशी जे काय कम्युनिकेशन शिवसैनिकांनी केलं त्याच्यावरून मला असं वाटतं की त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ अजिबात नको सर हेच आहे असं असतानासुद्धा तुम्ही सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीस जींना का बाबा किरीट सुमय नावला असं असतानासुद्धा किरीट सुमय असं क भाष्य करणं कसं बघता कदाचित ते शिवसेनेमध्ये जसे साहेब आहेत संजय राऊत साहेब आहेत तसे कदाचित ते भाजपमध्ये असतील त्यांना पण कुठलाही पद दिलेलं नाही आहे हे तरी अधिकृत प्रवक्ता आहेत प्रवक्ता नसताना त्याने असं बोलायला नको होतं त्याने आपल्या यांना विचारलं पाहिजे आज सरकार येत असताना एक चांगला दिवस आहे अशा वेळेला मी दुधामध्ये मिठाचा खडा का टाकू असा त्यांनी विचार करायला पाहिजे होता त्याने तो केला नाही आणि त्याच्यामुळे मला वाटतं की प्रत्येक पक्षामध्ये जर अशी लोकं असतील संजय राऊत हे का वाईट मनुष्य नाही आहेत परंतु हा जो त्यांचा स्वभाव आहे पटकन काही बोलण्याचा तोच थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांनीसुद्धा उचललेला आहे वास्तविक ते चार्टेड अकाउंटंट आहेत ते महाराष्ट्राच्या हिताच्या जा गोष्टी करू शकले असते महाराष्ट्र ह्या वित्तीय परिस्थितीमधून बाहेर येऊन पुन्हा एकदा संपन्न महाराष्ट्र कसा होऊ शकतो याची विचारशक्ती त्यांच्याकडे आहे परंतु विचारशक्ती पॉझिटिवली वापरायची की निगेटिव्हली वापरायची याचा विचार स्वतः आ, किरीट सोमय यांनी केला पाहिजे कारण पर्रिकर साहेबांचं ज्यावेळेला अंतयांत्रा होती त्याला दोन तास ते माझ्याबरोबर होते आणि मी जे काय त्यांना बघितलेलं आहे त्याप्रमाणे ते एक बुद्धिवान मनुष्य आहेत परंतु बुद्धिवान माणसाने सकारात्मक विचार करायचा की नकारात्मक विचार करायचा हे त्यांनी ठरवावं आणि त्यांनी जर सकारात्मक राहिले तर ते त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन हे महाराष्ट्राच्या विकासासाठी असू शकेल असं मला पर्सनली वाटतं परंतु याचा अर्थ मी त्यांचा पुरस्कार करतो असं बिलकुल नाही ते जे बोलले चुकीचं होतं त्यांनी तसं बोलायला नको होतं आणि आम्हाच्याशी जे ठरलेलं होतं पहिल्या मीटिंगमध्ये त्याच्याशी ते विपरीत होतं एवढं माझं म्हणणं की सर जसं तुम्ही म्हटलेलं आहे का आम्ही अजूनही शिवसेनिक आहोत आमच्या पण उद्धव ठाकरे ठाकरेजीच आहात परंतु उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील आदित्य ठाकरेंनी जर सभा घेतली होती त्या सभे म्हटले मध्येही म्हटलेलं आहे का निवडणुकीला समोर जमात असं त्यांनी ठेंट म्हटलेलं आहे हे बघा मला एवढंच सांगायचं की आदित्यजी अजून तरुण आहेत त्यांनी मिशन एकशे एकावन्न काढलं त्यावेळेला त्यांनी विचार केला नाही की समोर एक राष्ट्रीय पक्ष आहे तो दुखावला जाईल त्यांनी आतासुद्धा जो आग्रह धरलेला होता त्याच्यामध्ये किती शिवसेनेच्या हिताचा होता आणि मला माहिती नाही कारण तेसुद्धा आम्हाला तेवढेच प्रिय आहेत जेवढे उद्धवजी प्रिय आहेत त्याच्यामुळे ते सुद्धा बोलले तर मी त्याला दोष नाही देणार परंतु जिथं आपण छापनची संख्या गाठू शकलो नाही तिथं आपण थेट दोनशे एकतीसवर कसं जाणार हा सुद्धा प्रश्न असतो शेवटी महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती अशी बघितली गेल्या अनेक वर्षातली गेल्या वीस वर्षातली गेल्या पंचवीस वर्षातली असेल कदाचित की एक पक्ष यापुढे महाराष्ट्र राज्य करू शकेल अशी परिस्थिती निर्माण झालेली नव्हती सगळ्यात असा काळ कधी होता ज्यावेळेला मोदी साहेबांची फार मोठी लाट ही भारतामध्ये होती त्याला केवळ बी जे पी स्वतःच्या हिमतीवर ही संख्या गाठू शकला होता शकले असता तो पक्ष परंतु त्याला गाठू शकला नाही याचा अर्थ स्पष्ट आहे महाराष्ट्राच्या जनतेला युती पाहिजे त्यांना आपलं मराठीपणसुद्धा टिकवायचं आहे आणि त्यांना मोदी साहेबसुद्धा पाहिजे आहेत आणि म्हणून त्यांनी दिलेला कौल होता की भाजप आणि सेना एकत्र पाहिजे हा महाराष्ट्र जनतेचा कौल होता शेवटी राजकारणामध्ये जनतेचा कौल हा सगळ्यात महत्त्वाचा असतो कौल मानायला आपण शिकला पाहिजे असं मानणारापैकी मी एक सर्वसामान्य साधा कार्यकर्ता आहे शिंदेसाहेबांनी बोलायची संधी दिली म्हणून मी बोललो आणि कोकणातल्या माझ्या लढतीनंतर मी पहिल्यांदा बोललो कारण मन कुठेतरी दुखावलं गेलं बोललं पाहिजे आणि ज्याला शिवसैनिक दुखावला गेला होता त्याला मी माझा पक्ष सोडून शिवसेनेत आलो त्या जखमेवर कुठेतरी मलम लावायची आवश्यकता होती नाही तर शिवसेनेत सध्याची परिस्थिती अशी आहे की अगोदर जखम करायची नंतर मलम लावायला जायचं अगोदर शिंदेसाहेबांना काढून टाकायचं आणि नंतर शिंदेसाहेबांकडे वाटाघाटीसाठी माणसं पाठवायची अगोदर भावना गवळींना काढून टाकायचं आणि नंतर मग खासदारांकडे बोलण्यासाठी माणसं पाठवायची माणसांना अगोदर न दुखवण्याची कला ही या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींना कधी कळेल मला माहिती नाही आणि म्हणून ह्या व्यक्ती यांची निष्ठा बाळासाहेबांची किती आम्ही सांगू शकणार नाही परंतु सर्वसामान्य मराठी मनुष्य अजूनही बाळासाहेबांना मानतो त्यांनी दिलेल्या विचारावर चालतो आणि तसं जर असेल तर आज आपल्यापासून जव लांब गेलेल्या लोकांना जवळ घेऊन पुन्हा एकदा बाळासाहेबांचं मोठं मन महाराष्ट्राला दाखवण्याची गरज आहे एवढंच मला या प्रसंगी सांग सर एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो चिन्ह धनुष्यपण चिन्हावरती सध्या लढाई सुरू आहे आजही उद्धव ठाकरेंनी सांगितलं की हे चिन्ह आमचंच आहे ह्याचे कोणी अधिकार गाजवू शकत नाही मागणी कोणी केली होती मला सांगा शिंदेसाहेबांनी असं म्हटलं की आम्ही धनुष्यबान तुमच्याकडून काढून घेणार त्यांनी म्हटलं होतं की आपण हिंदुत्वापासून आप लांब जाऊ शकत नाही भारतीय जनता पक्ष हा आमचा समविचारी पक्ष आहे त्याच्याबरोबरच आम्हाला जायचं आहे आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबरची युती मान्य नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेचा एकदा ओपिनियन पोल घ्या की शिवसेनेने काँग्रेस किंवा राष्ट्रवादीबरोबर जावं की शिवसेनेने भाजपबरोबर जावं माझी खात्री आहे की नव्वद टक्के मराठी मनुष्यसुद्धा बोलणार की सेना आणि भाजप युती हीच कराची बाळासाहेबांच्या मनातली युती होती आणि त्याच्याबरोबर शिवसेना आणि भाजपने केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं तुम्ही घ्या ओपिनियन पोल तुम्ही ठरवा काय होईल ते नक्की एक सर शेवटचा प्रश्न असेही आरोप होत आहेत का उद्धव ठाकरेनं सी एम करण्याच्या मागे शरद पवारांचा असं एक हेतू होता का शिवसेना संपवावी असं बी जे पीच्याच काही नेत्यांकडून आरोप होतात हे बघा जेवढं मी प्रेम आणि आदर बाळासाहेबांचा करतो तेवढाच पवारसाहेबांचा करतो परंतु एक आहे की पवारसाहेबांच्या मनातलं जाणणारं मनुष्य आजपर्यंत भारतामध्ये कोण गेलेला असेल असं मला वाटत नाही ते एक धुरंधर राजकारणी आहे आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या प्रेमापोटी बोलले असतील त्या परिस्थितीनुसार बोलले असतील परंतु डॅमेज शिवसेना झाली वस्तुस्थिती आहे कारण सत्तेच्या बाहेर राहून पक्षप्रमुख काही अधिकार गाजवू शकतात पण ज्याला तुम्ही मुख्यमंत्री होता त्यावेळेला सामान्य मनुष्यस्व तुमच्यावर टीका करू शकतो एवढी ती पोस्ट आहे की त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की वनरेबल पोस्ट आहे वल वनरेबल पोस्ट आहे असं कोणी म्हणू शकतो आणि मग त्या पोस्टवर उद्धवसाहेबांना बसवायचं की उद्द्द परे नाही हा निर्णय घेताना पवारसाहेबांनी थोडासा विचार करायला पाहिजे होता की सर्वसामान्य मनुष्यसुद्धा उद्या उद्धवसाहेबांवर टीका करू शकेल जी टीकापर्यंत आजपर्यंत ठाकरे कुटुंबियावर कधीच झालेली नव्हती आणि हा निर्णय घेताना ते बरोबर होते की चूक होते याचं उत्तर येणारा काळ देईल पण आज तरी हे उत्तर चूक होती असंच येतं असं माझ्यावर काय का सर्वसामान्य माणसाला वाटतं परंतु ना तर मला उद्धवसाहेबांबद्दल बोलण्याचा अधिकार आहे किंवा पवारसाहेबांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार आहे एक सर्वसामान्य मनुष्य म्हणून तुम्ही मला विचारलं त्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं हे होते केसरकरजी यांनी अनेक प्रश्नांची उत्तर दिलेली अनेक खुलासेही केलेले आहेत परंतु एकंदरीतच हे आहे का किरीट सोमया हा जो विषय आहे तो विषय गंभीर आहे त्याबद्दल त्यांनी वरिष्ठांवर कडेही तक्रार केलेली आहे का हे असं होता कामा नाही जे काही आरोप करतात उद्धव ठाकरेंवरती त्याचबरोबर अजूनही आम्ही शिवसैनिक हो, आहोत आम्ही अजूनही कधीही चिन्हावर दावा केला नाही अशा अनेक मुद्द्यांवरती त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे वृजन धैर्यासह कपिल राव झी मीडिया ठाणे मराठ्यांची तलवार म्हणजे